स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने यांनी वयाच्या 96व्या वर्षी महात्मा गांधी जयंती निमित्त बस स्थानक स्वच्छ केले आहे. आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने यांनी चक्क वयाच्या 96व्या वर्षी राहत्या घरासमोरील बालाजीनगर बस स्टॉप स्वच्छ करून, आज या वयातही त्यांनी एक रोज सकाळी लवकर उठून घरासमोरील अंगण आणि बस स्टॉप स्वच्छ केलं आहे. माने ही SBN मराठीशी बोलताना म्हणाले की स्वच्छता केली की माझ्या मनाला शांती मिळते, त्यामुळे माझा हा रोजचा दिनक्रम आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवून महात्मा गांधी जयंती साजरी करावी, असंही त्यांनी बोलताना सांगितलं आहे. या निमित्तानं आपण आज गांधी जयंती मोठ्या उत्साहानं साजरी केली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी आज आमच्या तुम्हाला सुरुवाती आपण घरापासून केली पाहिजे. मी माझा आधी सुरुवातीला अंगण स्वच्छ करतो, त्यानंतर माझ्या घरासमोर असणारे 2 बस स्टॉप आहे ते स्वच्छ करण्याचा मी प्रयत्न करतो. त्यामुळं मला मानसिक शांती मिळते आणि आज महात्मा दृष्टीनं आज देखील मी हा कार्यक्रम राबवत आहे याचा मला आनंद होतोय. आणि आपण तुम्हाला समजा या ठिकाणी माझी मुलाखत घेतली, त्यामुळे मी आपला अत्यंत आभारी आहे. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.